विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे आलेल्या प्रकरणांवर तात्काळ कार्यवाही करून प्रकरणे निकाली काढावीत असे निर्देश विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या बैठकीत दिले. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समिती कक्षात विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या बैठकीत प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेत असताना विभागीय आयुक्त गमे बोलत होते. यावेळी उपायुक्त गोरक्ष गाडीलकर, सह आयुक्त कुंदन सोनवणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता पी बी भोसले, लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे, सामाजिक वनीकरण विभागाचे ज्योती लाटकर, अधीक्षक कृषी अधिकारी सुनील वानखेडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित केदार, सहाय्यक कार्यकारी अभियंता सोनल पाटील उपस्थित होते. विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या बैठकीचा आढावा घेत असताना विभागीय आयुक्त गमे म्हणाले की प्रशासकीय कार्यपद्धती, नियम व इतर शासकीय व्यवस्थेमध्ये भ्रष्टाचारास वाव राहू नये व त्याचे निर्मूलन व्हावे यासाठी शासकीय कामकाजात सुलभता व पारदर्शकता ठेवावी, जेणेकरून सामान्य जनतेला प्रशासकीय कामकाजावर विश्वास बसेल. भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे शासकीय कर्मचाऱ्यांविरुद्ध येणाऱ्या तक्रारींबाबत या समितीने पाठपुरावा करून प्रकरणे निकाली काढावीत, तसेच विलंब, गैरव्यवहार, अकार्यक्षमता आणि इतर कारणे होणाऱ्या भ्रष्टाचाराबाबतच्या तक्रारींची दखल घेऊन कार्यवाही करावी असे विभागीय आयुक्त गमे यांनी बैठकीत सांगितले. बैठकीच्या सुरुवातीला विभागीय आयुक्त गमे यांनी समितीवर नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या सर्व अशासकीय सदस्यांची ओळख करून घेतली. त्याचबरोबर भ्रष्टाचार निर्मूलनासाठी काही उपाययोजना सुचवण्याचे आवाहनही गमे यांनी समितीच्या सदस्यांना केले. बैठकीत नव्याने दोन प्रकरणे सादर करण्यात आलेली असून यावरही तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना गमे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.